आज रविवारी मुंबई मराठी नंद संग्रहालय याच्या नायगाव शाखेची निवडणूक संपन्न झाली। फक्त 710 मतदार होते, परंतु मुंबई पोलिसांनी उदारपणा दाखवत तिथे एवढा मोठा बंदोबस्त दिला की त्याला पोलीस छावणीचं रूप आलं। 710 पैकी फक्त 170 लोकांनी मतदान केलं, कारण निवडणूक अधिकारी असून देत किंवा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांनी कुठल्याही मतदाराला निवडणूक केव्हा होणार आहे, कुठे होणार आहे त्याची कुठलीही माहिती देण्याचं सौजन्य दाखवलं नाही। विविध उमेदवारांच्यामुळे काही लोकांना जी माहिती मिळाली आणि एक प्रकारे ही अंडरस्टँडिंगमध्ये आजची निवडणूक संपन्न झाली। जेव्हा इथले सिनियर इन्स्पेक्टरना मी विचारलं की एवढा मोठा पोलीस बंदोबस्त का, या पोलीस बंदोबस्तचे पैसे भरले की नाही, तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या कामामध्ये तुम्ही मला डिस्टर्ब करू नका, DCP साहेब येत आहे। खरं पाहिलं तर प्रत्येक मतदाराला माहिती दिली गेली असती तर निश्चितपणाने टक्केवारी वाढली असती आणि निवडणुकीचे निकाल अजून चांगले आले असते, पण दुर्दैवाने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, नायगाव शाखा असून देत किंवा अन्य ठिकाणी अशा प्रकारे गुपचूप निवडणूक घेण्याचं जे नवीन सत्र सुरू झालेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आमची मागणी आहे।